नमस्कार मंडळी, टी ट्रेक ट्रॅव्हल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. मी निरंजन चोरघे आणि 12 ते 16 ऑगस्ट ह्या एका लाँग विकेंडचा सुट्टी लाँग हॉलिडेचा औचित्य साधून आम्ही ह्यावेळेस कोकणातला दौरा केला आहे. आणि ह्या कोकणाच्या दौऱ्यात आम्ही असंख्य किल्ले, मंदिरं, ऐतिहासिक स्थळं अशा भरपूर ठिकाणी व्हिजिट दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये आमची ट्रीप होती बजेट ट्रीप, त्यामुळे टू व्हीलरवर निघालो. आम्ही दोघंच होतो, मी आणि सुधीर टेंट घेऊन सोबत होतो. त्यामुळं आमच्या ह्या प्रवासात आम्ही कुठल्याही प्रकारचं बाहेर राहणं केलेलं नाही आहे, किंवा मौज मजा जे करतात, किंवा आपण काय म्हणतो की पैसा स्पेंड नाही केलेला जास्त. बजेट ट्रीप आमची आहे, तर ही बजेट ट्रीप आमची कशी झाली आहे, आमचं स्पेंडिंग कसं आहे, आमचे पैशाचा खर्च किती आला आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या व्हिडिओमध्ये खूप चांगलं हे दिलेलं आहे. प्रत्येक दिवशी कोकणात आम्ही काय काय केलं ह्याची इत्यंभूत माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल, जेणेकरून ती माहिती वापरून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच फिरू शकता. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. समोर आपल्याला दोन मुलं चालताना दिसत आहेत, त्यातला एक जण सिगरेट ओढतोय. जी गाडी लागली आहे तर ते इथं दारू पिण्यासाठी. जाता जाता कळलं की इथं एक लेणी आहे पन्हाळे काजी म्हणून, तर आम्ही आता तिकडं चाललो आहे. तर बघू कशी आहे, नाव पहिल्यांदाच ऐकलंय किंवा काही बघितलेले नाही आहे लेणी बाबतीत, काही माहितीही नाही आहे, तर कसा अनुभव येतोय तो बघूयात आपण आता तिकडे गेल्यावर. तर प्लॅन होता आमचा पन्हाळे काजी लेणीला जायचा, पण पन्हाळे काजी लेणी याच्या जवळच पन्हाळे दुर्ग नावाचा एक अपरिचित किल्ला सुद्धा आहे रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये. तर हे आम्हाला माहीत नव्हतं, पण एक बोर्ड पाहिला सह्याद्री प्रतिष्ठानचा आणि मग आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. कारण किल्ले एक्सप्लोअर करताना जर इतका अपरिचित किल्ला बघायला मिळत असेल ना, तर असा चान्स सोडायचा नसतो. त्यामुळे सुधीरला म्हणलं गाडी घे बाजूला, गाडी लावलेली आहे आणि इथून इथं पायऱ्या दिसतात आपल्याला, कदाचित याच पायऱ्या आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जातात. पायऱ्या खूप घसरड्या आहेत, त्यामुळे जपून जायचं आहे आपल्याला. इकडं कुणीही फिरकत नाही हे इथल्या पायऱ्यांवरूनही कळते आपल्याला. तर फक्त आपल्याला आता जायचं आहे किल्ल्याकडं, बघूयात किल्ला कसा आहे. आपल्याला इतिहास त्याचा काहीच माहीत नाही आहे, त्याचं इतिहासातलं योगदान माहिती नाही आहे. तर बघूयात की आपल्याला कसा किल्ला पाहायला मिळतो आहे. चला तर आता वरती आलो आहे आम्ही. तर या बाजूला एक मंदिर दिसतं आहे आपल्याला. आम्ही बॅगा इथंच ठेवल्यात, कारण एवढ्या पायऱ्या चढून जायच्यात, त्यामुळे म्हणलं ठीक आहे इथं ठेवूयात. आणि या साईडला पण पायऱ्यात, इथनं खाल्लं आम्ही आलो. तर बघूयात आपण एकदा इथं काय बघायला मिळतं आहे का, नंतर मग मंदिराकडे जाऊयात आपण. पन्हाळे दुर्ग म्हटलं त्यामुळं किल्ला तर आपल्याला तो काय किल्ल्याचं काही ना काहीतरी अवशेष बघायला मिळणारच आहे, नो डाऊट. इथं ह्या जुन्या पायऱ्या दिसत आहेत. वाट अतिशय घसरडी आहे, कुणीही फिरकत नसल्याचा हा परिणाम. त्यात हे सिमेंटचं करून ठेवलंय, थोडे खडबडीत दगडे असती तर परवडलं असतं, पण हे अवघड काम. लय खराब घसरलं. जा जा तू. तर या किल्ल्याचं नाव प्रणालक दुर्ग किंवा पद्मनाभ दुर्ग असं म्हटलंय. इथं इतर काही खुणा दिसत नाही, एक समाधी आपल्याला दिसते मात्र. इथं एक मोठा चौथरा आहे ध्वजासाठी केलेला असावा कदाचित. त्या बाजूला काहीतरी दिसतंय बरं का, फलक आहे. ये बघून येऊ जो आता त्याचे अवशेष. इथं आत येते बघ, दगडी दिसली का, त्याच्यावर सगळी झाड उगवलीत. आता म्हणजे पूर्वी जो व्यक्ती इथं राहिला असेल ना, किंवा एखादं कार्यालय कचेरी असेल, त्याचे अवशेष आहेत इथं. कदाचित एखादं पाण्याचं टाकं पण असेल. किंवा पलीकडे जे मंदिर आहे ना, त्या मंदिराकडे काहीतरी असण्याची शक्यता आहे, ते आपण बघूयात आता. मागेच्या पायऱ्याने आपण वरती गेलो, तिथं आपल्याला महाराजांचं स्मारक आणि वाड्याच्या ज्योत्याचे काही अवशेष दिसले.
आता आपण त्या मंदिराकडे जाणार आहे. या बाजूला समोर मंदिर आहे, तर ते बघूयात पहिलं तिकडं काय आहे का. मंदिर बरेच मोठे रे. तुम्ही गावकरी इथले? ही कुठली देवी हो? नऊ तोंड आहेत. नवसरी. आणि ही ज्वालाई माता. हा. आणि इकडं अंतराळा. अंतराई. हा पूर्ण किल्लाच आहे ना. हा आणि तो भाग तोच किल्ला. बर. पायऱ्या बनवलेत ना. हा तिकडचा जो डोंगर आहे तो किल्ला. तो किल्ला. हे फक्त मंदिर. हे मंदिर. दोन कुंड्यात पाण्याचे. या बाजूला एक आहे ते घोड्याचे बाबा. बर. पण आम्हाला नाही दिसलं ते. दिसत नाही. नाही दिसत. पुरातन वापरतात का ते पिण्यासारखं पाणी. पद्मनाभ दुर्गा असं या किल्ल्याचं नाव होत. पद्मनाभ दुर्गा म्हणजे थोडक्यामध्ये कमलाच्या मधला गाव. पद्म म्हणजे कमल. नाव म्हणजे मधला गाव. मधला गाव. तसा हा संपूर्ण वाटलेला डोंगर आहे आणि तो मध्ये किल्ला. म्हणून त्याचा या किल्ल्याचं नाव पद्मनाभ दुर्गा. अरे राजाचा नातू आपलादित्य हा इथे राज्य करून गेला. असे औषध सापड ताम्रपट सापडला. बरोबर. त्या ताम्रपटावरती उल्लेख आहे म्हणून आपल्याला माहित आहे की इथे किल्ला होता आणि या किल्ल्यावरती त्यांनी राज्य. मी बाळकृष्ण विनोबा जाधव पोलीस पाटील ताम्रपट सापडले शिलाले आहे का कुठे कोणाकडे. तो आता ताम्रपट अण्णा शिरगावकर जे होते आमच्या ताम्रपटच्या इकडचे इतिहासप्रेमी अण्णा शिरगावकर त्यांना समजलं की या पन्हाळ्यामध्ये एका शेतकऱ्याला काहीतरी पाठी सापडली. बर. आणि तो आपल्या देवऱ्यात ठेवून त्याची पूजा करतो असं त्याला कळलं. त्यांना कळलं अण्णा शिरगावकरांना. मग ते इथपर्यंत पन्हाळेकाजीमध्ये आले आणि ते त्यांनी ताम्रपट पाहिले. ते म्हणले हा ताम्रपट आहे त्याच्यामध्ये या कुठल्या तरी गावाचा किंवा कुठला तरी इतिहास लिहिलेला आहे. म्हणजे ताम्रपट त्यांनी इथून नेला पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये पाठवला. तिथे शोभनाताई गोखले म्हणून तिथले प्राध्यापक होते पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये. त्याने त्याच्यावरती भाषांतर म्हणजे तिचं वाचन वाचलं. तेव्हा त्यांना कळलं हे पन्हाळे गावामध्ये असा असा किल्ला आहे. तिथे अमुक राजा येऊन राज्य करून गेला. या गावामध्ये पुरातन लेणी आहे असं त्याच्यावरती उल्लेख होता. त्याच्यावरून ते नंतर संशोधन म्हणून ती लेणी. बरोबर बरोबर. पन्हाळे काजी आता इथं पुढेच आहे ना. हा कुठे इथून कुठे लेणी अजून पाहायला गेला नाही. तुम्ही आता वरून खाली आलात ना. आता तुम्ही गेलात ना. उतार संपला की लगेचच डाव्यात आला. 32 लेणी आहेत गावामध्ये. स्थानिक गावकऱ्यांना बऱ्याच काही गोष्टी किंवा दंतकथा माहीत असतात. प्रणालक दुर्ग किंवा पद्मनाभ दुर्ग असं नाव पडण्यामागचं एक महत्त्वाचं कारण तिथल्या पोलीस पाटलांनी मला सांगितलं. ते म्हणजे आत्ता जर आपण डोंगरांच्या बाजूने नजर फिरवली तर आपल्याला लक्षात येतं की सगळ्या डोंगरांची रचना ही कमळांच्या पाकळ्यासारखी आहे आणि हा किल्ला बरोबर त्याच्या मधल्या कोंबासारखा. तर पद्मनाभ, पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे त्याचा मधला भाग नाभी, अशा पद्धतीची त्याची रचना आहे भौगोलिक आणि त्यामुळे त्याला पद्मनाभ दुर्ग असं नाव पडलं असं त्यांनी मला सांगितलं. त्याचप्रमाणे विक्रमादित्य नावाचा एक राजा होता. त्याचा नातू याने या ठिकाणी ती लेणी खोदलेली आहेत किंवा बरीचशी कामं त्या काळ तो इथं राज्य करत होता असंही म्हटलं जातं. तर काही दंतकथा असतील किंवा काही खऱ्या गोष्टीसुद्धा असतात
म्हणजे पूर्णपणे जरी खऱ्या नसल्या तरी त्यातल्या गोष्टीत काही तथ्य नक्कीच असतं. तर हीच गोष्ट बघायला मिळाली पन्हाळदुर्गाच्या माध्यमातून, तीच तो बघायला मिळाला ह्याचं एक भाग्य मी मानतो. त्या बाजूला पलीकडं पाण्याची दोन टाके आहेत असं म्हटलं, पण आत्ताच झाडी झुडपं इतके वाढले असल्यामुळं ती त्या भागातून कुठं दिसत नाही आहे. पण ॲटलिस्ट या किल्ल्यावर येण्याचं भाग्य लाभलं, याबद्दल मी समाधानी आहे, खूप छान वाटतं मला. आता निघूयात आपण पुढं पन्हाळ्या काजी लेणीकडं. इथं मगरी आहेत, बौद्ध मूर्ती आहे ही, ही लगेच कळून येते ना हे वटवाकडे केवढी.